3 डिसेंबरच्या रविवारी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणाचे निकाल लागले. पण या 4 राज्यांसोबतच जिथे मतदान झालं त्या मिझोरामचा निकाल मात्र निवडणूक आयोगाने 1 दिवस उशिराने लावला. निकालाला अवघे 48 तास बाकी असताना निवडणूक आयोगाने मिझोरामचे निकाल 1 दिवस पुढे ढकलले. निवडणूक आयोगाने कोणाच्या विनंतीवरनं निकाल पुढे ढकलले याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा ठरवताना कोणत्या कायद्याचा आधार घेतं? निवडणूक प्रक्रियेच्या तारखा ठरवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये. मिझोरामच्या निवडणुकीचा निकाल पुढे ढकलताना आयोगाने म्हटलं की मिझोराममध्ये राहणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस विशेष महत्त्वाचा असतो, त्यामुळेच या राज्याचे निवडणूक निकाल आम्ही पुढे ढकलतोय. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 14 आणि 15 नुसार निवडणूक आयोग लोकसभेचा कालावधी संपण्यापूर्वी किंवा विधानसभेचा कालावधी संपण्यापूर्वी 6 महिन्याच्या आत कधीही निवडणुका जाहीर करू शकतं. लोकसभा किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपण्याआधीच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. राज्य आणि देशातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, EVM मशीन्स, सुरक्षा दलं आणि निवडणूक अधिकाऱ्यांची उपलब्धता बघून मतदान कधी घ्यायचं, कसं घ्यायचं हे निवडणूक आयोग ठरवत असतो. एकापेक्षा जास्त राज्यातल्या विधानसभांचा कार्यकाळ एकाच सुमारास संपत असतो अशा वेळेला आयोग एकत्रित निवडणुका घेऊ शकतो. या राज्यांचं मतदान वेगवेगळ्या दिवशी झालं तरी मोजणी आणि निकाल हे एकाच दिवशी करण्याची पद्धत आहे. याच कायद्याप्रमाणे छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुका 9 ऑक्टोबरला घोषित केल्या गेल्या. महिनाभर या निवडणुका चालल्या आणि मूळ वेळापत्रकाप्रमाणे या 5ही राज्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणं अपेक्षित होतं. पण मिझोरामचा निकाल 1 दिवस पुढे ढकलण्याची विनंती राज्यातनाच मोठ्या प्रमाणात केली गेली आणि निवडणूक आयोगाने हा निकाल 3 डिसेंबरऐवजी 4 डिसेंबरला लावला. पण निकाल पुढे ढकलण्याची तारीख जाहीर करण्यात उशीर झाल्याबद्दल नंतर काँग्रेसनेच आक्षेप घेतला होता. मिझोराम हे ख्रिश्चन बहुल राज्य आहे, त्यामुळे या राज्यातल्या बहुतांश लोकांसाठी रविवारी चर्चमध्ये जाणं महत्त्वाचं असतं. इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी मिझोराममध्ये रविवारी मतदानाची तारीख येणार नाही हे सुद्धा सुनिश्चित केलेलं होतं. त्यामुळे निकालाची सुद्धा तारीख पुढे ढकलल्याचं आयोगाने सांगितलं. पण असं होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. 2013च्या निवडणुकीतसुद्धा मिझोरामच्या निकालाची तारीख याच कारणामुळं पुढे ढकलली गेली होती. राजस्थानमध्ये लोकांच्या आग्रहाखातर मतदानाची तारीखसुद्धा नुकतीच बदलली गेली होती. सुरुवातीला राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला एका टप्प्याचं मतदान होणार होतं, पण त्या दिवशी लग्नांच्या तारखा असल्यामुळं ती तारीख 2 दिवसांनी पुढे ढकलली गेली. थोडक्यात काय, राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटनांनी एखाद्या सार्वजनिक हिताच्या किंवा महत्त्वाच्या कारणासाठी आयोगाला तारीख बदलण्याची विनंती केली आणि ती कारणमीमांसा आयोगाला पटली तर तारीख बदलली जाऊ शकते. महाराष्ट्रात गेला बराच काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यात विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीने सातत्याने आरोप केला आहे की भाजपला निवडणुका हरण्याची भीती वाटते, त्यामुळे या निवडणुका घेतल्या जात नाहीत. सत्ताधारी भाजपने हे आरोप सातत्याने फेटाळलेत. राज्यातला आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आणि त्यावर कोर्टकचऱ्या सुरू असल्यामुळे काही काळापूर्वी घोषित केलेल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा स्थगित केल्या गेल्या होत्या. यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकासुद्धा मुदतीपूर्वी झालेल्या पाहिल्या असतील. महाराष्ट्रात युती सरकार असताना नारायण राणेंच्या काळात विधानसभा मुदतपूर्व विसर्जित केली गेली होती आणि निवडणुका घेतल्या गेल्या होत्या. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR यांनीसुद्धा विधानसभा मुदतपूर्व विसर्जित केली होती. जेव्हा राज्यात किंवा देशात सत्तेची समीकरणं जुळत नाहीत आणि कोणत्याच पक्षाकडे किंवा आघाडीकडे स्पष्ट बहुमत येऊन सरकार चालवता येत नाही तेव्हा सभागृह भंग करून नवीन निवडणुका झालेल्यासुद्धा तुम्हाला आठवत असतील. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. धन्यवाद.